नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं महाराष्ट्रातील सर्वोत्तम आणि विश्वसनीय प्लॅटफॉर्मवर सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण काही ट्रेनचे चॅप्टर घेऊन आले, प्रश्न घेऊन आलेले आहेत. ते आपल्या बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा असणार आहे आणि आपल्या यूट्यूबच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा असणार आहे. बघा, वेळ वाया ना घालवता प्रश्नासाठी सुरू करूयात. प्रश्न हे मिक्स असणार आहेत, एकच टाईपचे असणार नाही, त्यामुळे समजून घेण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. कन्सेप्ट सोबत सांगणार आहे, त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. परत अशा टाईपचा प्रश्न आला तर तुमचा कधीच चुकणार नाही. राईट, काय म्हणते बघा. पहिला प्रश्न, दिल्ली ते पटना दरम्यान अंतर 588 किलोमीटर आहे. दोघांमध्ये अंतर किती आहे? 588 किलोमीटर आहे. रेल्वेगाडी पी दिल्लीवरून निघली, म्हणजे एक पी नावाची गाडी जी आहे ही दिल्लीवरून निघले. कुणीकडे निघले? पटनाकडे निघले. राईट, पी दिल्लीवरून निघले. ही पी जे नाव आहे हे रेल्वेगाडीचं नाव आहे, नाही तर पटनाचं नाव लिहिसाल म्हणते. राईट, हे पी रेल्वेचं नाव आहे. राईट, पटनासाठी एक्स किलोमीटर पर हवर या वेगाने निघले, म्हणजे या गाडीचा वेग काय आहे? तर एक्स किलोमीटर पर हवर या वेगाने निघले. राईट, रेल्वेगाडी क्यू पटनाहून दिल्लीकडे निघली. असं गृहीत धरा, इकडे पटना हे शहर आहे, पटनावरून दिल्लीकडे निघले, म्हणजे दोन्ही गाडींची दिशा कशी आहे? अपोजिट आहे, विरुद्ध आहे असं म्हणावं लागेल. आणि तिचा वेग आहे एक्स प्लस नऊ, म्हणजे एक्स जोही वेग असेल त्याच्यामध्ये प्लस नऊ करून हा वेग असणार आहे. एक्स प्लस नऊ हा वेग असणार आहे तिच्यामध्ये प्लस करून, एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. निघली 12 तासानंतर त्या एकमेकीसमोर येतात. 12 तासानंतर एकमेकीसमोर येतात याचा अर्थ त्या भेटतात 12 तासानंतर असं आपल्याला म्हणावं लागतं. राईट, आता दोन्ही रेल्वेची दिशा जर अपोजिट असेल तर आपण वेगांची, दोन्ही रेल्वेची दिशा जर अपोजिट असेल तर आपण वेगांची बेरीज करत असतो. तुम दिल की धडकन में हे मी उदाहरण सांगितलं होतं, त्या धडकन पिक्चरमधल्यासारखं हे अपोजिट वेगांची काय करणार आहात? बेरीज. मग आम्हाला काय काढावं लागेल? तर आमचा जो फॉर्म्युला असतो काय असतो? वेळ बरोबर काय? तर अंतर भागिला वेगांची काय करणार आहात रे? बेरीज. वेगांची बेरीज का बरं सर? कारण दोन्ही गाड्यांची दिशा कशी आहे? विरुद्ध आहे. धडकन पिक्चर लक्षात असलं पाहिजे. अंतर काय? तर 588 किलोमीटर आहे सर. अंतर किती आहे? 588 किलोमीटर. राईट, पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रॉपर सांगतोय. असा प्रश्न जर कधी आपल्याला विचारला तर आपलं ते कधी चुकायला नकोय, त्यासाठी सांगतोय, लक्ष देणं ऐकायचं. वेगांची बेरीज करायची, याचा अर्थ पहिल्या गाडीचा वेग तर आहे एक्स आणि दुसऱ्या गाडीचा वेग आहे एक्स अधिक नऊ. राईट, वेगांची बेरीज. आणि भेटण्यासाठी दोघांना वेळ किती लागतोय? तर 12 तास. राईट, 12 तास वेळ लागतोय असं मला म्हणावं लागेल. राईट, पूर्ण प्रॉपर डिटेलमध्ये लिहून टाकले. तोपर्यंत हे 12 तास जशास तसे, बरोबर, हे 588 किलोमीटरसुद्धा जशास तसे. मी स्टेप बाय स्टेप सांगतोय का बरं, तर फ्युचरमध्ये तुम्हाला कधी असा प्रश्न आला तर तुमचं काहीच चुकायला नकोय, प्रॉपर माहीत असावं त्यासाठी सांगतोय. बेरीज करा, एक्समध्ये एक्स जर मिळवला तर ते होत असतात 2x अधिक 9. राईट, आता ही पूर्णच्या पूर्ण संख्या भागाकारातली जर इकडे आली तर ती जाणार आहे गुणाकारामध्ये. राईट, म्हणजे काय? 12 × 2x अधिक कोण येणार आहे? 9. बरोबर कोण असेल रे राजांनो? 588 किलोमीटर अंतर. राईट, या दोघांमध्ये गुणाकाराचं नातं असतं, गुणाकार करून घ्या. 12 × 12 = 24x अधिक 12 × 12 = 9108 राजांनो, आणि बरोबर कोण राहिले? 588 जशास तसे किलोमीटरमध्ये. राईट, मी प्रत्येक गोष्ट समजून सांगतोय, तुम्ही प्रत्येक गोष्ट समजून घ्यावी अशी माझी इच्छा आहे. चालेल, चला बघा, या जागेत इथे ऍडजस्ट करून घेऊयात आपण पुढची स्टेप. राईट सर, हे प्लसचे 108 इकडे गेल्यास -108 होऊन जातील, तर 24x = 588 - 108. चला करून घ्या. तर सर आमचं कोण आलं आहे? 24x = 8 × 8 = 0 58 × 10 = 48 याचा अर्थ कोण राहिले? 480 किलोमीटर राहिले. किती किलोमीटर राहिले? 480. हे गुणाकारातले 24 जर इकडे गेले तर ते जाणार आहेत भागाकारामध्ये. कशामध्ये जाणार आहे? भागाकारामध्ये. एक्स बरोबर सर 480 / कोण? 24. 24 जर भाग दिला तर 24 × 1 = 24 24 × 2 = 48 वरचा 0 जशा तसा, तर एक्स बरोबर एक्सची व्हॅल्यू येणार आहे 20. एक्सची व्हॅल्यू किती येणार आहे? 20. आपल्याला काय विचारलं ते सगळ्यात पहिल्यांदा बघा. एक्सची व्हॅल्यू जर 20 आले असेल तर दिल्लीवरून निघलेल्या, म्हणजे पी या गाडीचा वेग किती असेल? 20 किलोमीटर पर आवर. राईट, आणि जर एक्स प्लस नऊ करायचं असेल तर 20 + 9 किती होणार आहे? 29 किलोमीटर पर आवर. आपल्याला कोणत्या गाडीचा वेग विचारला ते पहिल्यांदा बघा. क्यूचा वेग किती असेल म्हणलं आहे, क्यूचा वेग, तर क्यू गाडीचा वेग किती आला आहे? 29 किलोमीटर पर आवर. म्हणजे ऑप्शनमध्ये किती नंबरला आहे? ऑप्शनमध्ये ऑप्शन नंबर 2 आहे, 29 किलोमीटर पर आवर क्यू गाडीचा वेग. जर आपल्याला विचारलं असतं पी गाडीचा वेग किती आहे, तर पी गाडीचा वेगसुद्धा किती आला असता? 20 किलोमीटर पर आवर. याच्यावर अजून कसाही प्रश्न विचारला असता तर तो आमचा ॲन्सर आला असता. याच्यावर अजून काय प्रश्न विचारला जाईल? आपल्याला म्हटलं जाईल 12 तासानंतर पी या गाडीने किती अंतर पार केलं असेल, तर 12 तासानंतर पी या गाडीने विचारलं ना, हे एक्स्ट्राचे प्रश्न लक्षात असू द्या, मी जे बोलते ते प्रश्न लक्षातच असले पाहिजे. एका तासाला 20 जाते, 12 तासात 240 किलोमीटर जाणार.
एका तासाला ही 29 जाते, 12 तासात किती जाईल हे पाहण्यासाठी 29 × 12 करणार, म्हणजे 290 मध्ये 58 मिळवणार. 290 मध्ये 58 मिळवले याचा अर्थ 348 होणार. या दोघांची बेरीज म्हणजेच आमचं अंतर 588 होत असतं. हे लक्षात आणि लक्षातच ठेवायचं आहे. जर कसाही प्रश्न विचारू द्या, इथून पुढे जर तुम्हाला विचारला तर तुम्ही तो सोडवणार आणि सोडणारच अशी माझी अपेक्षा आहे. कारण मी पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगितलं ना, प्रत्येक स्टेप काहीच नाही, हीच असते आमची प्रॅक्टिस. आणि आम्हाला प्रॅक्टिस परफेक्ट करावी लागणार आहे. प्रॅक्टिस आमची परफेक्ट असली पाहिजे, विथ संकल्पना असायला पाहिजे, राईट? तर ही गोष्ट सगळ्यांना जमेल अशी अपेक्षा आहे. चलतो असाच एक पुढचा प्रश्न. आजचे सगळे प्रश्न मस्त असणार आहेत, छान प्रश्न असणार आहेत, बघा समजून घ्यायचे. पी आणि क्यू या स्थानामधील अंतर 917 किलोमीटर आहे. दोन ठिकाणातील अंतर किती आहे? 917 किलोमीटर अंतर आहे. ए आणि बी दोन व्यक्ती अनुक्रमे पी आणि क्यू पासून सकाळी 10 वाजता निघतात. किती वाजता निघतात? 10 वाजता निघतात. एकमेकांच्या दिशेने निघतात, म्हणजे एक पी वरून निघतोय, एक क्यू वरून निघतोय, म्हणजे दोघंसुद्धा अपोजिट निघतात, दोघंसुद्धा अपोजिट वेने निघतायत. बरं, प्रवास सुरू केला. बीचा वेग एपेक्षा 33.33% आहे. अरे राजन्नू, बीचा वेग दिलाय, बीचा वेग 33.33% जास्त आहे, म्हणलाय अधिक आहे. 33.33% कसा आहे? अधिक आहे. बीचा वेग अधिक आहे 33.33% कोणापेक्षा? एपेक्षा. एपेक्षा अधिक आहे राजन, कसा आहे? एपेक्षा अधिक. आणि एपेक्षा जर अधिक असेल तर मला एक ग्रहित धरा तुम्ही. एचा जर 100% ग्रहित धरला, किंवा तुम्ही याला एला 3 ग्रहित धरा, एचा जर 3 ग्रहित धरला तर 33.33%, 33.33% म्हणजे 1/36 ना, 1/36 ना. बघा थोडंसं फोडून सांगतो सर, 33.33 म्हणजे 1/36, पण एवढ्यानं अधिक आहे, म्हणजे 3 वर 1 जास्त आहे. तर तुमचा जर एचा वेग 3 असेल तर तुमच्या बीचा वेग तुम्हाला ग्रहित किती धरावा लागेल? 4. काही जणांना समजलं नसेल, नवीन असेल तर परत एकदा सांगतो. सर, बीचा वेग एपेक्षा 33.33% अधिक आहे. 33.33% म्हणजे 1/3, 3 वर 1 जास्त आहे, 3 वर 1 जास्त आहे. जर एचा वेग 3 असेल, एचा वेग 3 असेल तर बीचा वेग किती? 4 असेल असं म्हणावं लागेल. 1 ने जास्त असतो असं म्हणावं लागेल. हे रेशोसाठी झालं आहे. म्हणजे जर मी ए आणि बीच्या वेगाचा रेशो लिहिला, ए आणि बीच्या वेगाचा रेशो, तर त्यांचा रेशो होणार आहे 3/4. तुम्ही पर्सेंटेजमध्ये जरी करून पाहिलं ना, तर याच्यापेक्षा हे 4 जे आहे ना, 33.33% जास्त असतात असं आपल्याला म्हणावं लागतं, राईट? मग हा रेशो आमचा तोंडी आला पाहिजे, एवढी तुमची पर्सेंटेजची प्रॅक्टिस असली पाहिजे, शेकडेवारीची प्रॅक्टिस असली पाहिजे, राईट? पुढे काय म्हणलं? त्यांच्या एकमेकांना भेटण्याच्या स्थानापर्यंत पार केलेल्या अंतरातील फरक शोधायचा आहे. अंतरामधील फरक शोधायचा आहे. टोटल अंतर किती आहे सर? 917 अंतर आहे सर. सर, टोटल अंतर 917 किलोमीटर आहे. टोटल अंतर म्हणजेच एनं पार केलेलं आणि बीनं पार केलेलं, दोघांचं मिळून ना, दोघांचं मिळून. सर, एनं जर तुम्ही 3 रेशो पार केला असेल, बीनं जर 4 रेशो पार केला असेल, तर दोघांची मिळून आम्हाला बेरीज करावं लागेल. म्हणजे 4 म्हणजे 917 असेल. आणि दोघातला फरक विचारला, दोघांमधला काय विचारला? फरक विचारला. फरक विचारला म्हणून या 4 आणि 3 मध्ये फरक किती आहे? बघा, 4 आणि 3 मध्ये फरक 1 आहे. तो गुणाकारात 1 नाही बी घेतला तरी चालतंय. म्हणजे माझा ॲन्सर कधी येईल? या 4 आणि 3 बेरजेनं 917 भाग दिलं, संपलं माझा ॲन्सर. डायरेक्ट डनच आहे, डायरेक्ट डनच. बोला, 917 भागिले 4 आणि 3 7, हा गुणाकारातला 1 घेतला काय नाही घेतला काय फरक पडत नसतो. भाग द्या सर, 7 1 7 उरले 2 7 3 21 उरले 7 1 7, म्हणजे माझा ॲन्सर किती लागेल? 131 किलोमीटर लागेल. अजून किती लागेल? 131 किलोमीटर. हा त्या दोन गाड्यामधला फरक आहे. दोन गाड्यामध्ये त्यांनी पार केलेल्या अंतरातला फरक किती म्हणलं? तर माझा ॲन्सर येणार आहे 131 किलोमीटर, 131 किलोमीटर, राईट? डन असलं पाहिजे, डन असलं पाहिजे आणि डनच असलं पाहिजे. जर तुम्हाला विचारलं असतं तर, संभाव्य जर तुम्हाला विचारलं असतं की या पी या ठिकाणाहून निघालेल्या गाडीने किती अंतर पार केलं असेल, राईट? पी या गाडी म्हणल्यापेक्षा व्यक्ती ना. पी या ठिकाणाहून कोण निघालंय? ए आणि बी अनुक्रमे पी आणि क्यू वरून निघले. पी वरून कोण निघलाय? ए. म्हणजे ए या व्यक्तीनं अंतर किती पार केलं असेल हे जर तुम्हाला विचारलं असतं तर तुम्ही केलं असतं 917 भागाकारात कोण 7, 917 भागाकारात कोण 7. आणि एचा रेशो आहे किती? एचा रेशो आहे राजन्न 3. म्हणजे याच्या गुणाकारामध्ये तुम्ही किती केले असते? 3 केले असते. याचा ॲन्सर तुम्ही सांगायचं आहे. बरं, चला मी सांगू देतो. 7 ने 917 आत्ता भाग दिला, किती आलं आहे? 131 × 3. चला करा गुणाकार. 3 1 3 3 3 9 3 1 3. मी तुम्हाला कमेंटमध्ये टाका असं म्हणणार होतो, पण चला जाऊ द्या, काय हरकत नाही, मी सांगून दिलं. तर एनं किती अंतर पार केलं असेल? 393 किलोमीटर अंतर पार केलं असेल, राईट? जर तुम्हाला विचारलं असतं बी या व्यक्तीनं किती अंतर पार केलं, कोण बी या व्यक्तीनं किती अंतर पार केलं, अरे राजन बीनं विचारलं असतं तर तुम्ही 917 भागिले किती केलं असतं? 7. आणि बीचा रेशो किती आहे? बीचा रेशो किती आहे? 4,
राईट, म्हणजे गुणिले चार. आणि 7 ने 917 आत्ता भाग दिला 131 आला आहे, गुणिले चार जर करताय तर 4 × 4 = 1200 किलोमीटर अंतर पार केलं असेल. राईट राजानो, राईट. तर मग बीनं एवढं पार केलं आहे, एनं तेवढं पार केलं आहे, दोघांमधला फरक हा 100% आमचा 131 यायला पाहिजे. ही पहिली गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट अशी लक्षात ठेवा की 524 आणि 393 या दोघांची बेरीज आम्हाला किती लागेल, 917 लागेल, नाहीतर आमचं काहीतरी चुकतंय असं मला म्हणावं लागतंय. बेरीज करून पा, तेवढीच यायला पाहिजे, चुकणारच नाही. राईट, तर हे असे सुद्धा प्रश्न आले तर असा सुद्धा आम्हाला विचार करता यायला पाहिजे, येईल अशी अपेक्षा. बघूयात आपल्याला काय विचारलं होतं, पार अंतरातील फरक किती, तर अंतरातील फरक ऑप्शन नंबर 4 131. बघूयात नंतरचा प्रश्न काय म्हणतोय. एका कारच्या पथमापी वाचन प्रवासाचा सुरुवातीस, पथमापी वाचन प्रवास म्हणजे ते कारचं मीटर डायरेक्ट डायरेक्ट है ना, कारचं मीटर, कारचं आशीर्वाधिकार है ना. चला 12,000 किलोमीटर आणि शेवटी 13,180 किलोमीटर, दोघातला फरक किती रे, म्हणजे वाढले किती, तर सर वाढले 1,080 किलोमीटर वाढले, म्हणजे तिने एवढा प्रवास केलाय ना. अंतर, प्रवासाला 4 तास लागले तर कारचा सरासरी वेग, सरासरी वेग कशामध्ये विचारलाय, मीटर पर सेकंद मध्ये विचारलाय, सरासरी वेग कशामध्ये विचारलाय, मीटर पर सेकंद मध्ये. आता वेगाचा फॉर्म्युला काय असतो, सर वेगाचा फॉर्म्युला असतो वेग बरोबर काय, अंतर भागीला वेळ, अंतर भागीला वेळ. सर अंतर पार केले किती, 1,080 किलोमीटर, किती तासात पार केले, 4 तासात पार केले राजांनो. राईट, यात किलोमीटर मध्ये आहे तासामध्ये, गब्बर सिंग ठाकूर सिंग दोन्ही परिवार, परिवार सारखाच आहे म्हणल्यावर आम्हाला 1805 घ्यायची गरज नाही किंवा 518 घ्यायची गरज नाही, काहीच घ्यायची गरज नाही, परिवार सारखाच आहे, किलोमीटर मध्ये तासामध्ये. भाग देऊन टाका, 4 × 2 = 8, 4 × 2 = 8 उर्लित किती, 2, 4 × 7 = 28, 270, म्हणजे वेग काय असेल, तर 270 किलोमीटर पर हवर असेल, कारण परिवार ठाकूर सिंग परिवारातले आहेत ना, हे किलोमीटर मध्ये आहे, तासामध्ये आहे, ठाकूर सिंग परिवारातले आहेत, किलोमीटर पर हवर मध्ये आलाय. वेग कशामध्ये आला राजांनो, किलोमीटर पर हवर मध्ये आलाय, आणि आपल्याला कशामध्ये करायचं आहे, मीटर पर सेकंड मध्ये करायचं आहे. राईट, किलोमीटर पर हवर मध्ये विचारलंच नाही आपल्याला, 270 आले पण ते किलोमीटर पर हवर मध्ये, आपल्याला मीटर पर सेकंड मध्ये करायचं असेल तर गुणिले 518 करावे लागत असतं, कशाला, किलोमीटर पर हवरला. म्हणून मी म्हणणार 270 × 5/18, चला करा काट्याकाठी, सर 9 × 1 = 9, 2 = 18, 9 × 3 = 27, वरचा 0 जशासा तसा, 2 × 1 = 15 आणि 15 × 5 = 75, पण हे 75 कशामध्ये येईल, मीटर पर सेकंद वेग येईल राजांनो, कशामध्ये येईल, 75 मीटर पर सेकंद, हा माझा वेग असेल, हा माझा वेग असेल, हा माझा वेग असेल. सगळ्यांना जमलं पाहिजे, शुअर जमलाच पाहिजे, जमलंच अशी अपेक्षा. राईट, जमते सगळे देतो आहे का ऑप्शनमध्ये, येस ऑप्शन नंबर बी, 75 मीटर पर सेकंद हे माझा आन्सर लागेल राजांनो. चालतंय, बघूयात पुढचा प्रश्न. बघा हा प्रश्न भारी आहे, मस्त असा प्रश्न विचारला जायला पाहिजे. एक व्यक्ती ठरलेल्या ठिकाणी 4 वेगवेगळ्या मार्गाने सायकल चालवत जातो तर पूर्ण प्रवासातील सरासरी वेग किती, आणि ते 4 वेग कोणते आहेत बघा, मार्ग ए बी सी डी, वेग हा होता आणि अंतर हे आहे, एवढं अंतर पार केलं आहे, तर आपल्याला विचारलंय सरासरी वेग बरोबर किती, तर आपल्याला मला सांगणार, अरे सर सरासरी वेग विचारू द्या, वेग विचारलाय, अंतर भागीला आम्ही वेळच करणार आहोत, अंतर भागीला काय करणार आहोत, वेळ. सर वेग आता आम्हाला 4 वेग दिलेत, सर 4 वेगांचा सरासरी वेग काढायचा आहे, आम्ही आत्तापर्यंत 2 वेगांचा 3 वेगांचा सरासरी वेग शिकलोय, पण 4 वेगांचा सरासरी वेग शिकलो नाही, आता शिकून घ्या राजांनो 4 वेगांचा सरासरी वेग. जर 4 वेगांचा सरासरी वेग द्यायचा असेल तर मला माहीत पाहिजे अंतर भागीला वेळ. अरे वेळ काय होते बघा, वेळ, वेळेचा फॉर्म्युला काय असतो, अंतराला वेगाने भाग द्या. बोला बरं, तासाला 5 जातोय, 5 किलोमीटर तासाला, तासाला जर 5 जात असेल तर 20 जायला किती तास लागतील, तासाला 5, तासाला 5, तर 4 तास लागतील ना राजांनो वेळ. राईट, सर तासाला या बी मार्गाने 3 किलोमीटर वेगाने जातोय, तासाला 3 जातोय, तासाला 3 जातोय, तासाला 3 × 15 भाग दिला, किती तास लागतील, 5 तास लागतील ना 15 किलोमीटर जायला. सर तासाला 2 जातोय म्हणजे 10 किलोमीटर जायला सुद्धा किती तास लागतील, 5 तास लागतील. राईट, नंतर सर तासाला 4 जातोय म्हणजे 24 जायला किती तास लागतील, 6 तास जातील. राईट, टोटल वेळ किती लागला, 6 × 4 = 5 = 5 = 20 = 20 तास लागले. राईट, 20 तास. राईट, 20 तास लागले. 20 तास किती किलोमीटर अंतर जायला लागले राजांनो, तर यांची बेरीज बोला, 20, 30, 40, 50, 60, 65 आणि 4, 65 × 4 = 69. सर 69 किलोमीटर अंतर जायला 20 तास लागले. आता आम्हाला काढायचा आहे सरासरी वेग. आता सरासरी वेग काढायचा आहे तर अंतर भागीला वेळ करणार, 4 वेग दिले तरी आले बघा, अंतर किती पार केलं, सर 69 किलोमीटर अंतर पार केलं, आणि वेळ किती तास लागलाय, वेळ लागलाय 20 तास, सर 20 तास. राईट, हे लहानात लहान होत असेल तर लहानात लहान करा, नसेल होत तर हेच फायनल आन्सर आहे, हेच फायनल आन्सर आहे, तर 69/20 किलोमीटर पर हवर हे आमचं तासाचा वेग असणार आहे.
पण ऑप्शनमध्ये पहा, हे पॉईंटमध्ये, हे पॉईंटमध्ये, पॉईंट पॉईंट पॉईंटमध्ये, पॉईंटमध्ये याचा अर्थ आम्हाला पॉईंटमध्ये कन्वर्ट करावं लागेल. चला करून घ्या पॉईंटमध्ये कन्वर्ट. 20 + 20, 20 + 60, 60 गेलाय, बाकी उरले किती? 9, 9 भाग जातो का? नाही सर, इथं पॉईंट द्या, याच्यावर शून्य द्या. 20 + 80, 90 80 गेले सर, बाकी उरले किती? 10, 10 भाग जात नाही, शून्य दिला. 20 × 5 = 100, म्हणजे 3.45 km/h हा माझा त्या गाडीचा कोणता वेग लागेल? कोणता वेग लागेल रे राजन? सरासरी वेग लागणार आहे. कोणता वेग आहे? सरासरी वेग असणार आहे. जमलं, झालं, डन माझं. ॲन्सर ऑप्शन नंबर किती किती किती? 3.45. ऑप्शन नंबर एकच आहे, 3.45 km/h. असा मला चार वेगांचा सुद्धा सरासरी वेग काढता यायला पाहिजे. 3 विचारले तर तो पण काढू, 2 विचारले तर सोपाच आहे, पण 4 आले, जास्त आले तर ते सुद्धा आम्हाला सरासरी वेग जमायला पाहिजे, जमला पाहिजे. इथून पुढे तुम्ही सरासरी वेग प्रॉपर काढाल 4 आल्याच्या नंतर सुद्धा. फक्त काय माहीत करून घ्यायचं, अंतर टोटल पार केलं किती, लागणारा वेळ किती, अंतराला वेळेनं भाग देऊन टाका, संपलं तुमचं आन्सर, येऊन जाईल. सगळ्यांना जमल अशी अपेक्षा आहे, खात्रीशीर जमेल, राईट. पुढचा एक प्रश्न, हा रेग्युलरचा प्रश्न असेल पुढचा. रेल्वेगाडी सरासरी 50 km/h वेगाने प्रवास करते, तिच्या गंतव्यस्थानी म्हणजे ठरलेल्या ठिकाणी वेळेवर पोहोचते. तिने सरासरी वेगापेक्षा 40 km असा राखला असता तर 24 उशीर झाला असता. वेग कमी झाला ना, 50 गेले टाईमवर पोहोचणार, 40 गेले 24 उशीर होणार, राईट. तर या 50 आणि 40 लसावी काढून घ्या. 50 आणि 40 लसावी किती आहे राजांनो? 200, राईट. तुम्ही काढून बघा, आहे ना, 200 किलोमीटर हा km/h किंवा 200 हा त्यांचा लसावी असणार आहे. 200 हा लसावी जर आला तर 200 km/h असं गृहित धरलं आपण त्याला, आणि गुणिले 24 उशीर होते. हा 24 उशीर कशावर होणार आहे? तर हा 24 उशीर तुम्हाला 60 होणार आहे. 60 ना तासाला, त्याला तासामध्ये कन्वर्ट करायचं आहे, आणि मग आम्ही आमचं प्रवासाचं एकूण अंतर भेटत असतं. चला करून घ्या. हा शून्य कटला, 60 × 24 आणि 20 × 80, म्हणजे माझं अंतर किती येणार आहे? 80 किलोमीटर एवढं माझं अंतर असणार आहे त्या दोन ठिकाणामधलं. ऑप्शन नंबर सी, 80 किलोमीटर हे माझं अंतर असेल, हे माझं अंतर असेल, हे माझं अंतर असेल. हा रेग्युलरचा प्रश्न आहे, सोपा आहे, म्हणून मी थोडंसं फास्ट संपवलेला, राईट. तर तुम्हाला सगळ्यांना आज घेतलेले प्रश्न मस्त वाटले असेल, सगळं कन्सेप्ट क्लिअर झाले असेल अशी अपेक्षा आहे, अपेक्षाच आहे. तुम्हाला जर वाटलं आमची मॅथ आणि रिजनिंगची, आपली मॅथ आणि रिजनिंगची बॅच जॉईन करायची असेल, तर त्या बॅचसाठी ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. या बॅचची फीस फक्त 499 आहे, म्हणजे तुम्ही लाईव्हसुद्धा करू शकता, नंतर जर मिस झालं तर रेकॉर्डेडसुद्धा करू शकता. 6 महिन्यापर्यंत हे तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार? एकाच बॅचमध्ये सर्व परीक्षेची तयारी होईल, नावं वगैरे सांगत बसत नाही. गणित आणि बुद्धिमत्ता ज्या ज्या परीक्षेला आहे त्या सर्व परीक्षेची तयारी होईल. 6 महिन्यापर्यंत कालावधी आहे, 4 महिन्यापर्यंत लाईव्ह चालेल, नंतर तुमचं डाऊट सेक्शन होत राहील, पण तुम्ही त्याचे व्हिडिओ 6 महिन्यापर्यंत पाहू शकता. टोटल 6 महिन्यापर्यंत हे 4 आणि 2 अजूनवर 6 असे. आणि प्रॅक्टिस शीट मिळेल टॉपिकनुसार तुम्हाला, राईट. आणि अपडेटेड सगळं कंटेंट अपडेटेड आहे, फक्त पहिलंच टॉपिक सध्या चालू आहे. तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर हा माझा नंबर आहे, या माझ्या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे. केलेला स्क्रीनशॉट माझ्या अकाउंट माझ्या व्हॉट्सअपला शेअर करून द्यायचा, हाच नंबर आहे, याच नंबरला शेअर करून द्यायचा. केल्याच्या नंतर तुम्हाला 12 तासाच्या आतमध्ये तुम्हाला बॅचमध्ये ॲड केलं जाईल. तर एवढी ही बॅचबद्दल माहिती आहे. जर काही शंका असतील, काय अडचणी असेल, तर नक्कीच कमेंटमध्ये सुचवायचं आहे. थांबूयात, भेटूयात आपण पुढच्या वेळेला. सर्वांना जय हिंद, धन्यवाद, गुड डे टू ऑल. अभ्यास करत राहा, बेस्ट ऑफ लक.